खरतर आज उत्तर जे आलेलं आहे ते उपमुख्यमंत्री महोदयांकडून आलेलं आहे. अपेक्षित हेच होतं की राज्याचे जे प्रमुख असतात साधारणपणे मुख्यमंत्री त्यांच्याकडून उत्तर येणं अपेक्षित होतं. कदाचित ह्या सिस्टीममध्ये ह्या घटनाबाह्य सरकारमध्ये जास्ती पॉवर कोणाकडे हे आज आपल्याला स्पष्ट झालं असेल. पण एक चांगलं झालं आज की आजच्या पत्रकार परिषदेमध्ये उपमुख्यमंत्री महोदयांनीच पत्रकार परिषद घेतल्यामुळे त्यांना माईक खेचायचं किंवा चिठ्ठी देण्याची किंवा कानात सांगायची आज जास्ती मेहनत लागली नाही. जे उत्तर मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षित होतं ते इथून आलेलं आहे. कदाचित हे उत्तर परत एकदा मुख्यमंत्री देतील सुद्धा मी हीच अपेक्षा करतो की मुख्यमंत्र्यांनी याच्यावर बोलावं. भले स्क्रिप्टमधून जरी आलं असेल वाचून बोलले तरी चालेल, पण त्यांच्याकडून हे उत्तर अपेक्षित आहे कारण ते राज्याचे प्रमुख आहेत जरी घटनाबाह्य सरकार असलं तर. आज सर्वप्रथम त्यांनी एक सांगत असताना सुरुवात करत असताना सांगितलेलं आहे की केंद्र सरकारने 2000 कोटीचं इलेक्ट्रॉनिक हब हा आपल्या महाराष्ट्राला दिलेला आहे रणजणगावकर. आत्तापर्यंत जे मी काय ऐकत होतो ते असं होतं की साधारणपणे वेदांत फॉक्सकॉन असेल, मेडिकल डिवाइस पार्क असेल, बल्क ड्रग पार्क असेल, एअरबस टाटा असेल, काल परवाकडे देखील आता मी काही जास्ती नावं घेत नाही कारण ही मालिकाच लागलेली आहे. आपल्या राज्यातून अनेक उद्योग जे आपल्याकडे येऊ शकत होते किंवा आपण पिच करू शकत होतो त्यांना ते इतर राज्यांमध्ये चाललेले आहेत. तसं हे एवढे सगळे उद्योग निघून गेल्यानंतर आम्हाला सांगितलं गेलं होतं किंवा गाजर दाखवलं गेलं होतं राज्याला की आता वेदांता फॉक्सकॉनपेक्षा मोठा उद्योग आपल्या राज्याला मिळेल. आकड्यांमध्ये आम्ही काही खेळ करू शकत नाही, कदाचित त्याच्यामुळे आमचं सरकार पडलं असेल आणि आकडे दुसऱ्याचे घेऊन आपल्यात कसे दाखवायचे आणि घटनाबाह्य सरकार कसं बनवायचं, त्याच्यावर 3-4 महिने घटनाबाह्य सरकार कसं टिकवायचं, ह्याच्यात काही काही लोक माहीर असतात, जादूगर असतात आणि त्यांनी आकड्यांचा खेळ पुन्हा एकदा केलेला आहे. मला हे माहिती नव्हतं की 1,49,000 कोटीपेक्षा जास्ती मोठा आकडा हा 2000 कोटीचा आहे. आत्तापर्यंत आम्हाला जे सांगितलं जात होतं तिथे 1.5 लाख कोटी कुठे आणि 2000 कोटी कुठे. ठीक आहे, प्रत्येक पैसा हा महत्त्वाचा असतो, प्रत्येक रुपया जो आपल्या राज्यात गुंतवणूक म्हणून येतो तो महत्त्वाचा असतो. पण जेव्हा स्वतः देवेंद्रजी मुख्यमंत्री होते किंवा मग उद्धवसाहेब मुख्यमंत्री होते तेव्हा कधीही मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील 2000 कोटी वगैरे अशा कधी इन्व्हेस्टमेंटच्या घोषणा ते काय इंडस्ट्री सेक्रेटरी पण करायचे नव्हते. ते त्या लेवलला मोठ्या मोठ्या घोषणा व्हायच्या. ह्या सगळ्या MOUs आपण तिकडच्या तिकडे साईन करतो आणि याचं भूमिपूजन करून सुरू करतो का. तरी देखील आज त्यांनी सुरुवात केलेली आहे इलेक्ट्रॉनिक हब्सची. कदाचित असंच टेक्सटाईल पार्क येऊ शकतं अमरावतीमध्ये, बुटीबोरीमध्ये आपलं रिन्युएबल एनर्जी पार्क येऊ शकतं. कारण ह्या सगळ्या गोष्टी रेग्युलरली एका एक कोर्समध्ये येणाऱ्या गोष्टी आहेत. जे आम्ही ज्याच्यावर आवाज उठवत आहोत त्या क्वचितच येणाऱ्या गोष्टी असतात ज्या महाराष्ट्रात निघून गेलेल्या आहेत. फॉक्सकॉनचा प्रकल्प, वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प असेल, बल्क ड्रग पार्कचा प्रकल्प असेल, मेडिकल डिवाइस पार्कचा प्रकल्प असेल किंवा आत्ताकडे एअरबस टाटाचा प्रकल्प असेल. आता अजून काही गोष्टी, कारण आज त्यांनी सगळे कागदपत्र दाखवल्यामुळे आणि हमखासपणे सगळं सांगितल्यामुळे आम्ही देखील आमच्याकडे जे पुरावे आणलेले आहेत ते सांगतो. आता पहिली गोष्ट म्हणजे हे जर आपण बघितलं तर हे चित्र आहे सोशल मीडियावर आलेलं. ह्या खोके सरकारची एक क्रिएटिव्ह आहे, त्याच्यात महाराष्ट्रात आलेले प्रकल्प. त्याच्यात एक सिनारवाम्स पल्प अँड पेपर प्रकल्प रायगड, गुंतवणूक 20,000 कोटी असं त्यांनी सांगितलंय की हे त्यांनी आणलेलं आहे. दिसतं सगळ्यांना. आता हा ट्वीट MIDC आहे, 23/5/2022. 23/5/2022 डॅवॉसमध्ये असताना नितीन राव साहेब, देसाई साहेब आणि मी तिथे असताना ह्या प्रकल्पाचा MOU साईन झालेला. हा प्रकल्प महाविकास आघाडी सरकारच्या काळी आलेला, तो प्रकल्प त्यांच्या क्रिएटिव्हवर गेलेला आहे. ठीक आहे, मी हेच सांगतोय की अनेकदा असं होत असतं की मागच्या सरकारची कामं हे सरकार करत असतं. जसं आम्ही जे MTHL काम सुरू केलेलं किंवा इतर काही पोस्टल रोडचं असेल कदाचित हे क्रेडिट घेऊ शकतील. पण महत्त्वाची गोष्ट ही आहे की जेव्हा तुम्ही सांगता की आम्ही काही केलंच नाही आणि तुम्हीच सगळं करत असताना तुमच्या क्रिएटिव्हवर आलेलं महाविकास आघाडी सरकारच्या काळी झालेलं हे MOU प्रकरण आलेलं आहे. हे ठीक आहे, ही एक गोष्ट मला आपल्या सर्वांना दाखवायची होती कारण या सगळ्या कामांमध्ये हे त्यांनी क्रेडिट घेतलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आता सगळ्यात महत्त्वाचा विषय तो म्हणजे आज कधीही एवढं खोटं बोलणं मी ऐकलं नव्हतं ह्या राज्यात जेवढं आज मी त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये ऐकलं किंवा दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाला असेल. मी हे नाही म्हणत की उपमुख्यमंत्री महोदयांना खोटं बोलायचं होतं किंवा महाराष्ट्राची दिशाभूल करायची होती, पण नक्की एक गोष्ट आहे की त्यांना जे ब्रीफिंग मिळालेलं आहे त्यांच्या डिपार्टमेंटकडून असेल, त्यांच्या टीमकडून असेल, हे चुकीचं मिळालेलं. त्यांनी जो एक ती बातमी दाखवली देसाई साहेबांची, माझ्याकडे इथे असेल ती बातमी, हां
फॉक्सकॉन वॉन्ट सेटअप प्रपोज युनिट इन महाराष्ट्र से शिवसेना मिनिस्टर ही आहे साधारणपणे जानेवारी 2020 ची बातमी. आता ही बातमी आहे वेदांताची. ह्याच्यात बातमीमध्ये जर त्यांनी पूर्ण बातमी वाचली असती तर त्यांना कळलं असतं की ह्याच्यात देसाईज कॉमेंट्स फाइनली सेट द रेकॉर्ड स्ट्रेट ऑन फॉक्सकॉन्स प्रपोज्ड $5 billion इन्व्हेस्टमेंट इन द स्टेट टू सेटअप अ प्लान टू मेक मोबाईल फोन्स अँड कंपोनेंट्स टू हेल्प क्रिएट 50,000 जॉब्स बाय 2020. हे वेदांताचं जे होतं हे वेदांताचं नाही हे फॉक्सकॉनचं जे होतं हे मला वाटतं 2016 मॅग्नेटिक महाराष्ट्रामध्ये सही केलेला MOU होता. त्याच्यानंतर फॉक्सकॉन त्यांनी तमिळनाडूमध्ये जागा बघितली आणि मग मला वाटतं USA गेले आणि तिथे प्रोडक्शन सुरू झालं. महाराष्ट्रात 5 वर्ष आल्या नसल्यामुळे MOU जी जागा त्यांनी निश्चित केलेली MIDC ती लॅब झाली आणि त्याचं उत्तर हे देसाई साहेबांनी मला वाटतं तिथे हाऊसमध्ये वगैरे दिलं असेल. पण हे सगळंच आता बघा 2 factories आणि TN4 हे त्यावेळी देखील देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणलेला प्रस्ताव तर त्यावेळी तमिळनाडूमध्ये केला आणि नंतर दुसरा प्रस्ताव USA केला. हा तो फॉक्सकॉनचा आहे. त्या फॉक्सकॉनमध्ये आणि वेदांता फॉक्सकॉनमध्ये जरी फॉक्सकॉन कंपनी ही एक असली तरी त्या दोन्ही प्रकल्पांमध्ये जमीन आसमानाचं अंतर आहे. वेदांता फॉक्सकॉन हा प्रकल्प सेमीकंडक्टर चिपसाठी होता या मोबाईल फोनसाठी नव्हता. तर माझी ही विनंती राहील उपमुख्यमंत्री महोदयांना की कृपा करून महाराष्ट्राला दिशाभूल करण्याचा प्रयत्न सोडून द्या. इथे बदनामीचा प्रयत्न सोडून द्या. दोन वेगळे प्रस्ताव आहेत. ते प्रस्ताव वेगळ्या वेगळ्या वेळेला आले होते. 2020 जो प्रस्ताव अमान्य झाला किंवा रद्द झाला किंवा लॅब झाला तो एवढ्यासाठीच झाला कारण जी फॉक्सकॉन कंपनी 2015 MOU सही करून बसलेली त्यांनी ती जागा घेतलीच नाही ते दुसरीकडे गेले आणि म्हणून तो प्रकल्प रद्द झाला. तिसरी गोष्ट ही येते की आता ह्याच्यात सांगितलं गेलं आता हे कालपासून मी बघतोय हे एक टेबल आहे. हे सगळीकडे टेबल थोडं काही काही ठिकाणी मला वाटतं पुण्यात असेल डोंबिवलीमध्ये वगैरे असेल काही काही लोकांनी होर्डिंग बॅनर केलेलं आहे त्या टेबलमध्ये. तीन गोष्टी ह्या टेबलमध्ये दिलेल्या आहेत. पहिलं म्हणजे वेदांता फॉक्सकॉन 1,49,000 crore रोजगार निर्मिती 1.5 लाख प्रकल्प राज्यभर गेल्याचं तारीख आणि वर्ष September 2020 गुजरातमध्ये होणार असे निश्चित झाले. कंपनी तशी घोषणाही केली आणि मग महाराष्ट्र सरकारची भूमिका तत्कालीन उद्योग मंत्री सुभाष देसाई यांचं वेदांत फॉक्सकॉन प्रकल्पाचे विरोध व प्रकल्प न होण्याची घोषणा. म्हणजे तुम्ही विचार करा किती महाराष्ट्राला खोटं बोलण्याचा प्रयत्न होत आहे. हे जे सगळीकडे बोगस जे टेबल लागलेलं आहे त्याच्यावर थोडं स्पष्टीकरण मी आणलेलं आहे. पहिलं गोष्ट जसं मी सांगितली तो फॉक्सकॉन आणि हा वेदांत फॉक्सकॉन हे दोन्ही वेगळे प्रकल्प आहेत. दुसरं म्हणजे आता तुम्हाला पूर्ण टाईमलाईनच सांगतो कारण ही टाईमलाईन मी सगळ्यांसाठी आणली आहे. कदाचित मी तुम्हाला प्रिंटआउट काढून पण देईन. टाईमलाईन अशी आहे वेदांता फॉक्सकॉनची. 15 December 2021 केंद्र सरकारने 76,000 crore सबसिडी आउटले त्यांनी जाहीर केला जिथे सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले पॉलिसी आणली. 76,000 crore सबसिडी त्यांनी जाहीर केली. 5 January 2022 एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट वेदांतानी महाराष्ट्र सरकारला दिले तसंच गुजरातला दिले कर्नाटकाला दिले तेलंगणा दिले ॲज पर वेदांताज मार्केट स्टडी. 11 January 2022 गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रानी त्यांना रिस्पॉन्स दिला एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्टला इन प्रिन्सिपल अप्रुव्हल दिलं. आणि मला वाटतं साधारणपणे 16 January वेदांतानी परत एकदा लिहिलं थोडी क्लॅरिफिकेशन्स मागत. 20 January आसपास मला वाटतं देसाई साहेब आपली माझी त्यांची सगळ्यांची ऑनलाईन झूमची बैठक झाली. त्याच्याच आधी 19 January 2022 देसाई साहेबांनी स्वतःहून पत्र लिहिलं वेदांता फॉक्सकॉनचे जे चेअरमॅन होते अनिल अग्रवाल साहेबांना की आम्ही जर महाराष्ट्रात तुम्ही आलात तर स्वागत करू आणि जो काही सपोर्ट आहे तो देऊ. 28 January 2022 काही परत क्वेरी त्यांच्याकडून आल्या जे आपण क्लॅरिफिकेशन दिलेलं त्याच्यावर. आणि आपण पुन्हा एकदा 1 February 2022 सगळे जे काही क्लॅरिफिकेशन होते ते त्यांना सबमिट केले होते. 19 February वेदांताच्या टीमनी कन्फर्म केलं की आम्ही 24 February साईट व्हिजिट करू. 24 February 2022 डिटेल साईट व्हिजिट झाली. तळेगावला गेले टीम जाऊन बघून आली त्यांच्यासोबत त्यांचे BCG जे पार्टनर होते त्यांच्यासोबत वेगळ्या वेगळ्या टेक्निकल टीम्स होत्या त्यांनी सगळा रिपोर्ट बनवला. आणि 5 March 2022 पासून डिटेल साईट व्हिजिटचं पूर्ण जे काही डेटा होता तो सरकारबरोबर आणि वेदांता फॉक्सकॉनबरोबर शेअर केला गेला. 3 May पुन्हा एकदा साईट व्हिजिट झाली वेदांताचे टेक्निकल पार्टनर फॉक्सकॉनने. 5 May वेदांतानी दुसरं एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट फ्लोट केलं. तिथे देखील आपण महाराष्ट्र सरकार म्हणून त्यांना पुन्हा एकदा जे काही ॲप्लिकेशन द्यायचं होतं ते दिलं. 6 May मी देसाई साहेब आम्ही दोघंही डॅवॉसमध्ये असताना त्यांची भेट घेतली तिथे आणि त्यांना देखील सांगितलं नाही सॉरी डॅवॉसला नाही 6 May 2022 आम्ही महाराष्ट्रात भेट घेतली.
त्याच्यात मी होतो, देसाई साहेब होते, चीफ सेक्रेटरी होते, मला वाटतं सह्याद्रीला ती भेट झाली, त्याचं आपण ट्विट पण केलेलं. 14 मे 2022 वेदांताने इन्व्हेस्टमेंट ऍप्लिकेशन गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रला पाठवलं, डिटेल्ड वर्किंग करून त्यांच्या संपूर्ण प्रोजेक्टसाठी, की केंद्र सरकारचा काय हिस्सा राहील, राज्य सरकारचा काय हिस्सा राहील, त्यांचा काय हिस्सा राहील, हे सगळं त्यांनी आम्हाला सांगितलं, आम्हाला म्हणजे MIDCला. 24 मे 2022 देसाई साहेब आणि मी, आणि मला वाटतं नितीन राऊत साहेब पण होते आपल्या बैठकीत, आम्ही डॅवोसला इंडियाचं जे आपल्या देशाचं जे पूर्ण सिम्पोझियम होतं, जे एक हाऊस होतं, इंडिया हाऊस, इंडिया पेव्हिलियन, तिथे वेदांत अगरवालचे, वेदांताचे जे अनिल अगरवाल साहेब आहेत त्यांची भेट घेतली, आणि त्यांना देखील सांगितलं की जो काही सपोर्ट तुम्हाला महाराष्ट्रात यायला लागेल तो संपूर्णपणे आम्ही द्यायला तयार आहोत, कारण आम्हाला ही इंडस्ट्री आणायची आहे. ह्याच्यातून जसं आत्ता हे इलेक्ट्रॉनिक हब जे आलेलं आहे हे 2000 कोटीचं आहे, हे काही वेदांत एवढं इलेक्ट्रॉनिक सिटी करणार नव्हती, हे छोटं हब आहे. जे वेदांताबरोबर येणार होतं त्याच्यासोबत 160 क्लस्टर इंडस्ट्रीज येणार होते, ते आणि वेदांता फॉक्सकॉन आम्हाला महाराष्ट्रात पाहिजे, जे काही करायला पाहिजे ते आम्ही करू, केंद्र सरकारला पण आम्ही सांगू असं सांगितलं. 13 जून 2022 टेंटेटिव्ह इन्सेंटिव्ह आणि इन्फ्रास्ट्रक्चर पॅकेज गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रनी दिलं, पेंडिंग ऑफ HPC आणि कॅबिनेट अप्रुव्हल, कारण HPC हे चीफ सेक्रेटरीना जशी वेळ असते आणि ठरतं तसं ते घेतात. 24 जून 2022 फॉक्सकॉनचे जे चेअरमॅन आहेत, वेदांताचे नाही फॉक्सकॉनचे, मिस्टर यंग ल्युआन, त्यांनी आणि काही लोकांनी, मला वाटतं देसाई साहेब आपण देखील दिल्लीला जाऊन त्यांची भेट घेतली 24 जून 2022. त्यानंतर सरकार पाडलं गेलं, गद्दारी झाली, सरकार पाडलं. 14 आणि 15 जुलैला एक पत्र, मला वाटतं 15 जुलैचं एक पत्र आहे, जे घटनाभाय मुख्यमंत्री महोदयांनी वेदांता फॉक्सकॉनचे जे चेअरमॅन आहेत त्यांना लिहिलं आणि सांगितलं की तुम्ही महाराष्ट्रात या, आम्ही तुमचं स्वागत करतो. 15 जुलै 2022 हाय पॉवर कमिटी झाली चीफ सेक्रेटरीच्या अध्यक्षाच्या खालती, आणि मग त्यांनी 35,000 कोटी आणि बाकीचे इन्सेंटिव्ह याच्यासाठी मान्यता दिली. लक्षात घ्या, तळेगाव आणि दोलेरा ह्याच्यामधला फरक मला वाटतं काही चॅनल्सनी दाखवलेला आहे, त्यांच्याच जो कन्सल्टंटनी दिलेला. 35,000 कोटी म्हणजे गुजरातपेक्षा 10,000 कोटीहून जास्ती आपण सबसिडी दिली होती, तरी देखील इथे तो प्रोजेक्ट आला नाही. 26 जुलैला आपल्याला आठवत असेल ही सगळी भेट, 26 जुलैची भेट आहे, वेदांता आणि फॉक्सकॉनची जी टीम होती, आकाश हेब्बर ते आणि बाकीचे सगळे त्यांचे लोक, हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांना भेटले. हे तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे, असेंब्ली चालू असतानाची ही भेट आहे, मला वाटतं विधानभवनातली एक नाही मुख्यमंत्र्यांच्या चेंबरमधली आहे. ह्याच्यात 26 जुलै 4:18 हा ट्वीट आहे. मग एवढं सगळं हे जे काही झालेलं आहे हे बघा इथे पण हे सगळं जे झालेलं आहे, जर हे September 2020 कि 2021 वेदांता फॉक्सकॉननी ठरवलं असेल की गुजरातमध्ये जायचं, मग आतापर्यंत हे काय आमच्यासोबत टाइमपास करत होते का, की तुमच्यासोबत टाइमपास करत होते की चला भेटूया, चहा बिस्किट मिळत नाही बाहेर म्हणून आम्ही तुमच्या मंत्र्याला देतो आणि भेटतो. आता हे झाल्यानंतर पुन्हा एकदा 27 ऑगस्टला मला माझ्या माहितीप्रमाणे DCM साहेब आणि अनिल अगरवाल साहेब भेटले, आणि 5 सप्टेंबरला पुन्हा एकदा फॉर्मल इन्व्हिटेशन दिलं गेलं होतं, त्या इन्व्हिटेशनला उत्तर आलं नाही, आणि सडनली आम्ही एका ट्विटवर बघितलं आणि तेव्हापासून हा सगळा हंगामा सुरू झाला की महाराष्ट्राच्या बाहेर हा प्रकल्प गेला कसा. आता ह्याच्यावर ही सगळी टाइमलाईन वाचल्यानंतर मला वाटतं आता तरी महाराष्ट्राला हे स्पष्ट झालं असेल की हे जे काही सांगतायत दोन गोष्टी, पहिलं तर वेदांता फॉक्सकॉन आणि फॉक्सकॉन ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, दुसरी गोष्ट म्हणजे सप्टेंबरमध्येच मागच्या वर्षी ठरवलेलं किंवा आमच्याच वेळी ठरवलेलं की गुजरातमध्येच जायचं हे खोटं आहे, दोन्ही गोष्टी या खोट्या आहेत, हे सरकार खोटं बोलत आहे, जसं खोके सरकार आहे तसं खोटं सरकार आहे. मग एवढं जर खोटं बोलत असतील मग हे भेटलेच कशाला, ट्विट कशाला केलं. आपल्याला हे पण आठवत असेल की तो जे मुख्यमंत्री हाऊसमध्ये बोलले, एकतर वेदांता फॉक्सकॉनचा एकेरी उल्लेख करून की तो वेदांतावाला आलेला 4 लाख कोटी घेऊन येणार आहे, म्हणजे एक तर चुकीची फिगर सांगितली, 1,49,000 कोटीची फिगर ही 2-4 लाख कोटी सांगितली, MIDC जर्नलमध्ये त्याच महिन्यामध्ये 1 लाख कोटीची फिगर सांगितली. हे सगळं होत असताना जर आधीच ठरलं असेल त्यांचं तिथे जायचं, मग जसं तुम्ही आमचे आमदार पळवले तसं तुम्हाला तिथून पळवून आणायचं होतं का हा प्रकल्प, हा मग तुम्ही गुवाहाटीला तरी द्यायचा होता तो प्रकल्प, म्हणजे आला असता सोबत तुमच्या, तर हे झालं. तिसरी गोष्ट म्हणजे त्याच्यानंतर आपण बघितलं असेल बल्क ड्रग पार्क, ह्याच टेबलमध्ये सगळीकडे दिलेलं आहे की बल्क ड्रग पार्क, आणि आज मुख्य उपमुख्यमंत्री महोदय देखील बोललेले आहेत की बल्क ड्रग पार्क आणि मेडिकल डिव्हाइस पार्क. बल्क ड्रग पार्क जो आम्ही रोहामध्ये आणणार होतो रायगड जिल्ह्यात आणणार होतो, आणि मेडिकल डिव्हाइस पार्क जो आम्ही ऑरिक सिटीमध्ये आणणार होतो संभाजीनगर जिल्ह्यात आणणार होतो, ह्या दोघांसाठी कुठचाही प्रस्ताव असेल तर दाखवावा वगैरे. प्रस्ताव, दोन प्रस्ताव दिलेले बल्क ड्रग पार्कसाठी 30 ऑगस्ट 2021 शासनाचा प्रस्ताव हा केंद्र सरकारकडे गेला होता, मेडिकल डिव्हाइस पार्कसाठी
14 ऑक्टोबर 2021ला शासनाचा प्रस्ताव हा केंद्र सरकारकडे गेला. हे दोन्ही प्रस्ताव आहेत, बरं ते काय त्याच्याही पुढे जाऊन ह्याच्यात जसं दिलेलं आहे की दोन्ही सरकारने प्रस्तावच पाठवला नाही, खोटं टेबल. मग ठीक आहे, आम्ही जर खोटं बोलत असू मग हे देसाई साहेबांचे ट्विट्स हे काही खोटे आहेत का? हे पहिलं प्रेझेंटेशन देताना उद्धव साहेबांना जेव्हा उद्धव साहेब मुख्यमंत्री होते बल ड्रग पार्कबद्दल. दुसरं चला हे अंतर्गत प्रेझेंटेशन असेल, ही बातमी तर खोटी नसू शकते. नीती आयोगची भेट घेताना नीती आयोगाचे जे आपले उप हे होते त्यांना भेट घेतली त्यांची आणि त्यांनी सांगितलं, अमिताभ कांत साहेबांना देसाई साहेबांनी सांगितलं, याच्यात हे पण दिलेलं आहे की डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग हब तसेच बल ड्रग पार्क या केंद्र सरकारच्या योजना महाराष्ट्रात मंजूर होण्यासाठी सहाय्य करण्याची विनंती केली. हे आम्ही खोटं बोलतोय का? हा 11 जून 2021 ट्वीट आहे. आता ह्या जशा गोष्टी झाल्या तसंच तिसरी गोष्ट आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे एअरबस टाटा. आता एअरबस टाटामध्ये पण महत्त्वाची गोष्ट हीच आहे की एअरबस टाटा हा जो प्रकल्प होता हा सगळ्यांना माहिती होता की साधारणपणे आता त्यांनी जी दोन नावं घेतली, खरं तर मी उपमुख्यमंत्री महोदयांना चॅलेंज करतो की जे त्यांनी सांगितलं की एका टाटाच्या उच्च अधिकाऱ्यांनी सांगितलं की महाराष्ट्रात वातावरण बरोबर नाही आहे, ते त्यांनी नाव सांगावं, लोकांसमोर येऊन नाव सांगावं. दादागिरी ही सत्ताधारी पक्षाचीच चालते, आमच्याकडून कोणालाच काही धोका नाही आहे. त्यांनीच सांगावं नाव की ह्या अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं, टाटाच्या महत्त्वाच्या माणसांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सरकार असतानाचं वातावरण हे उद्योगासाठी चांगलं नव्हतं. कारण जे आम्हाला सांगितलं गेलेलं आमच्या भेटीत ते स्पष्टपणे सांगितलेलं की केंद्र सरकार जिथे सांगेल तिथे आम्हाला जायला लागेल. बरं ठीक आहे, हा प्रस्ताव जर सप्टेंबर 2021 वगैरे ठरला असेल मग नितीन गडकरी साहेबांनी का पत्र लिहिलं, आम्ही सर्वांनी का पत्र लिहिलं? आम्ही चला आम्हाला कदाचित आम्हाला सर्वांना माहिती नसेल पण मग जर तुम्हाला माहिती असेल 2016 पाठपुरावा करत असाल म्हणजे हे तुमचं अपयश आहे मुख्यमंत्री म्हणून की 2016 ते 2019 देखील तुम्ही स्वतःच्या पक्षाचं सरकार केंद्रामध्ये असताना आणि राज्यामध्ये असताना हा मोठा प्रकल्प नागपूरमध्ये मिहानमध्ये आणू नाही शकला. कारण जर तुम्ही बघितलं मेरिटवर जर बोलायचं असेल तर अनेक गोष्टी या मेरिटवर आपण सांगतो. हे बघा, हे गडकरी साहेबांचं पत्र मी परवा पण दाखवलेलं, हे भुजबळ साहेबांचं पत्र मी परवा पण दाखवलेलं इथेच आहे. या दोन गोष्टी तर आहेतच, या दोन गोष्टी ह्या पुरावा आहेत. बरं हे जर ठरलंच असतं पण ठीक आहे ना, मग तुम्ही तरी मग उदय सामंत साहेबांनी जे उद्योग मंत्री आहेत राज्याचे त्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांचं नाव घेऊन का सांगितलं की ते जाऊन दिल्लीत ही मागणी करतील आणि हमखासपणे मिहानमध्ये आणतील. मला वाटतं हे सगळं खोटं बोलण्याचं जे नाट्य चालू आहे त्याच्यात कुठेतरी अंत यायला पाहिजे. आणि जे आज उपमुख्यमंत्री महोदय बोललेले आहेत की कुठे ना कुठेतरी कॉम्पिटिशन राज्यात आणि देशामध्ये वाढत आहे, अनेक राज्य झालेली आहेत. कॉम्पिटिशनवर बोलायचं झालं ना तर महाराष्ट्र कॉम्पिटिशनमध्ये कुठे कमी पडतोय का ह्याचं आज मी चॅलेंज देतो आणि ह्याचं चॅलेंज मुख्यमंत्री महोदयांनी स्वीकारावं आणि माझ्यासमोर 1-on-1 डिबेटवर यावं, तरच मी त्यांचं चॅलेंज स्वीकारेन. ट्रस्ट सेक्टर आहे महाराष्ट्र एव्हिएशनमध्ये, 19-24 ह्या फायनान्शियल इयरमध्ये इंडस्ट्री पॉलिसीमध्ये एव्हिएशन हे थ्रस्ट सेक्टरमधून आपण जाहीर केलेलं आहे. नेटिव्ह पॉलिसी आहे, सेक्टर ग्रोथ आहे, 24% मॅन्युफॅक्चरिंग ग्रोथ दाखवलेली आहे, ATF कन्झम्प्शन महाराष्ट्रामधलं 21% आहे, इकोसिस्टम आहे, हब्स आहेत, SEZs आहेत, ग्लोबल इन्व्हेस्टर आणि GV पार्टनर्स आहेत, की डिफेन्स सेक्टर आहे, पुणे आहे, नाशिक आहे, संभाजीनगर आहे, नगर आहे, ह्या सर्वीकडे आपण अनेक ठिकाणी फिस्कल इन्सेंटिव्ह आणि लँड डिस्काउंट्स दिलेले आहेत. ह्या गोष्टी आहेत या सगळ्या. म्हणजे मी त्या दिवशी पण सांगितलं की चला बल ट्रक पार्क तुम्ही गुजरातला दिलात, आंध्र प्रदेशला दिलात, हिमाचल प्रदेशला दिलात पण महाराष्ट्राकडे दिला नाही. आणि आजच्या प्रेस कॉन्फरन्समधून कुठे ना कुठेतरी स्वतःचं अपयश झाकायला केंद्र सरकारवर बोट दाखवलं जात आहे असं माझा स्पष्ट आरोप आहे. आत्तापर्यंत मी हे सांगत आलेलो आहे की जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा केंद्र सरकार आणि राज्य सरकारचे संबंध उद्योग जगात तरी चांगले होते. आम्ही 6.5 लाख कोटीची गुंतवणूक ह्या राज्यात आणली आणि तशीच आम्ही गुंतवणूक वाढत नेत होतो महाराष्ट्रात. तेव्हा डबल इंजिनचं सरकार नीट चाललेलं, मग आत्ता का फेल झालं? जर आपण बघितलं असेल तर आम्ही जर मागितलं होतं तेव्हा हे आमचं सरकार असतं तर कदाचित बल ड्रग पार्क आणि मेडिकल डिव्हाइस पार्क हा आला देखील असता महाराष्ट्रात, पण 3 अन्य राज्यांना दिलं गेलं आणि आमच्याकडे नाही. असो आज वेगळ्या वेगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. आज काही जे महाराष्ट्रासाठी आवाज उठवणारे असतील किंवा फ्रीडम ऑफ स्पीच ह्याच्यात विश्वास ठेवणारे पत्रकार असतील जे आमच्यावर पण टीका करतात, तुमच्यासारखे अनेक आहेत, त्यांना HMV म्हटलं गेलेलं आहे. जे बेरोजगार तरुण नोकरीसाठी आंदोलन करतात त्यांना शेमडी पोरं म्हटली गेली.
खरंतर ह्या दोन्ही वक्तव्यांसाठी, कारण आता उपमुख्यमंत्री महोदय जसं बोलले की ते दोन आमदार रागारागामध्ये बोलले, असं हे देखील रागारागामध्ये बोलले असतील तर ते शब्द त्यांनी मागे घ्यावेत. कारण हीज मास्टर्स व्हॉइस कोणाला बोलणं किंवा शेमडी पोरं तरुणांना बोलणं हे पत्रकारांचं आणि पत्रकारितेचा आरोप अपमान आहे. आणि शेमडी पोरं हे जे आंदोलन करतात स्वतःच्या हक्कासाठी, महाराष्ट्राच्या आवाजासाठी, जे प्रकल्प ह्या खोके सरकारमुळे दुसरीकडे निघून गेले त्याच्यासाठी, त्यांना शेमडी पोरं बोलणं हे खूपच अयोग्य आहे, निंदनीय आहे आणि हे मागे घ्यावेत. महत्त्वाची गोष्ट ह्याच्यातून एकच येते, पुन्हा एकदा त्याच्यात जो आरोप झाला होता की नागपूर मिहानमध्ये येत आहे म्हणून हे प्रकल्प दुसरीकडे पळवून नेण्यात आले असा जो त्यांनी आरोप केला. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, गांभीर्याची गोष्ट आहे. जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं आपल्याला आठवत असेल, 1 मे 2022 ठरलेलं की मुंबई नागपूर बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचं उद्घाटन व्हावं, मला वाटतं संभाजीनगर जिल्ह्यापर्यंत होणार होतं, तिथे काहीतरी क्रेन पडली वगैरे असं दाखवलं गेलं आणि तो उद्घाटन पुढे ढकललं गेलं. प्लॅन असा होता की ऑगस्टपर्यंत पूर्ण तिथपासून इथपर्यंत तो उद्घाटन होणार. हे उद्घाटन अजूनपर्यंत का नाही झालंय? कुठच्या निवडणुकीसाठी थांबल्यात? कुठच्या तारखेसाठी थांबल्यात? ती क्रेन खरंच पडली होती का? तो पूल खरंच पडलेला होता का? की सरकार पडेपर्यंत तुम्ही वाट बघत होतात? कारण आम्हाला जे ऐकवलं ते फार वेगळं आहे की रस्ता तयार आहे. त्यांच्या दसऱ्याच्या जे काही सर्कस होती त्याच्यासाठी राजकीय कार्यकर्ते तिथून आले, पण अजूनही सामान्य नागरिकांसाठी हा समृद्धी महामार्ग उघडला गेला नाहीये. हे कशासाठी होतंय? हे कोणासाठी होतंय? हा समृद्धी महामार्गाची उद्घाटनाची तारीख ठरली नाही का? जो ऑगस्टमध्ये संपूर्ण होणार होता तो आत्तापर्यंत का नाही झाला? हे देखील मुख्यमंत्री महोदयांनी सांगावं, इतर कोणी नाही. ह्याच्यावर आपल्याला काही प्रश्न असतील तर आपण मला सांगा. बरोबर आहे, पण सगळ्यांकडून प्रस्ताव मागवलेले, जसं मी सांगितलं ज्या दोन तारखा आहेत ऑगस्ट आणि ऑक्टोबर 2021 जो आपला प्रस्ताव आहे, मेडिकल डिव्हाइस पार्क असेल किंवा बलड्रग पार्क असेल, देवेंद्रजी अजून एक बोललेत की मेरिटवर जिंकायला पाहिजे होतं. मला सांगा कुठच्या दुसऱ्या राज्यामध्ये 394 फार्मसी कॉलेजेस आहेत? मला सांगा कुठच्या दुसऱ्या राज्यामध्ये रोह्यासारखी जागा आहे जिथून नवी मुंबईमध्ये होणारा एअरपोर्ट आणि जिथे आम्ही दिवा पाटलांचं नाव देतो होतो आणि दुसरं म्हणजे JNPT जवळ आहे. कुठचं दुसरं असं राज्य आहे जिथे व्हॅक्सिन प्रोडक्शन हे सर्वात जास्त आहे? कुठचं दुसरं असं राज्य आहे जिथे एक्सपोर्ट प्रिपेअरनेसमध्ये नीती आयोगाच्या रँकिंगवर आपण नंबर 2 आहोत? कुठचं दुसरं असं राज्य आहे जिथे डॉक्टर्स असतील, स्किल टॅलेंट असेल, तसंच जे फार्मास्युटिकल इंडस्ट्री आहे ती पूर्ण आहे, म्हणजे कुरकुम वगैरेकडे सिप्ला वगैरे पण आहेत? हे सगळं असताना तुम्ही अन्य राज्यांना द्या, माझं काही म्हणणं नाही आहे, तुम्ही 5 अजून राज्यांना द्या, पण महाराष्ट्राचं जे हक्काचं होतं ते राज्य केंद्र सरकारकडून हे का घेऊन येऊ शकले नाहीत, हा माझा सवाल आहे. आणि फेक नॅरेटिव्ह सेट करतात असं देखील मुख्यमंत्री म्हणाले आणि काही लोकांना फक्त गुजरातचा चष्मा लागलेला आहे म्हणून हे आरोप करतात. आता ते काय झालेलं आहे की फेक नॅरेटिव्ह हे त्यांचं जे गद्दारी आणि खोके सरकारचं होतं ते लोकांसमोर आलेलं आहे. ह्या सगळ्या ज्या गोष्टी मी वाचून दाखवल्या टाईमलाईन, म्हणजे मी, देसाई साहेब, अनिल अगरवाल साहेब, टाटा साहेब, हे सगळे आम्ही खोटं बोलतोय आणि उद्योगमंत्री जे बोलतात तेच खरं आहे का? आणि जसं मी सांगितलं ना की हे सगळं जे आजचं झालेलं आहे ते एवढ्या दिवसानंतर देवेंद्रजींनी येणं, खरं तर मला वाटतं हा डाव होता त्यांना कोपऱ्यात ढकलण्याचा, कारण त्यांना खोटी माहिती दिली गेली होती. हे ते मुख्यमंत्री असताना त्यांनी कधीही असे स्टेटमेंट्स केले नव्हते ज्याच्यात खरं जे आहे आणि दुसरं जे एक आहे ते आतापर्यंत डोळ्यासमोर आलं नव्हतं, आज ते बाहेर आलेलं आहे. पॉलिसी कशी असते? पॉलिसी म्हणजे इन्सेंटिव्ह आणि डिस्काउंट आणि सबसिडी ह्या ज्या देतो त्याच्यावरनं पॉलिसी बनते. आता पॉलिसीसाठी मी काय, ह्याच खोके सरकार बसल्यानंतर HPC झालेली आहे आणि तुम्ही ती पॉलिसी आपली आणि गुजरात सरकारची कम्पेअर करा, त्याच्यानंतर गेली आहे ना, म्हणजे आपण जे ऑफर केलं त्याच्यानंतर. म्हणजे केंद्र सरकार मधून डायरेक्टली वन विंडो सिस्टम आहे तिथे? तुम्ही लक्षात घ्या, एक काल मी महत्त्वाचं ट्विट केलेलं आहे, आपल्या राज्यामध्ये 2 महत्त्वाचे सेक्टर्स हे फेल होत आहेत.
खोके सरकार बसल्यानंतर अजूनही कृषी मंत्री कुठे आहेत, कुठच्या बांदर गेलेत का, ओला दुष्काळ जाहीर झालाय का? मला वाटतं आजचीच कुठची तरी एक बातमी आहे की पंचनामे करण्यासाठी देखील एका शेतकऱ्याकडून पैसे मागितले गेले नगर जिल्ह्यात. ही आहे ना बातमी. म्हणजे एका बाजूला हे सगळं होत आहे, दुसऱ्या बाजूला जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा 6.5 लाख कोटीची गुंतवणूक आणि त्याच्यानंतर डायव्हॉर्समध्ये 80,000 कोटीची गुंतवणूक. मला वाटतं देसाई साहेब आपण यादी पण आणलेली पूर्ण सगळ्या कंपनीजचे हे येत असताना आणि केंद्र सरकार हेच होतं. म्हणून आम्ही केंद्र सरकारकडे बोट दाखवत नाहीये. हे खोके सरकार केंद्र सरकार आरोप करतंय की सगळं दुसऱ्या राज्यांमध्ये ढकलतंय आणि तेव्हाच गेलेलं, आमच्या वेळी काही झालं नाही. बच्चू कडू हे माझे एका फोनवर उघडायला गेले होते आणि त्यांच्यावरती 14 हा शब्द वापरणं वगैरे चुकीचं आहे. बरोबर. त्याच्यात पुढे पण एक विधान केलंय की त्यांनी त्यांच्याकडून काही घेतलं नाही आणि मग लगेच बोलले की इतरांनी काही घेतलं का हे मी म्हणत नाही. हे खूप बोलकी वाक्य आहेत आणि तुम्ही विचार करा, ही जर अशी राजकीय परिस्थिती आपल्या महाराष्ट्राची असेल जिथे उपमुख्यमंत्री महोदयांना पुढे केलं जातं आणि त्यांना थोडं कोपऱ्यात आणलं जातं, म्हणजे आजचं प्रेस कॉन्फरन्स खरं त्यांना टार्गेट मुद्दामून केलं का सरकारने हे कदाचित असेल, किंवा मग बच्चू कडू असतील किंवा हे, त्यांनी जरी आरोप मागे घेतले असतील तरी खूप गंभीर आरोप आहेत. सखोल चौकशी झाली पाहिजे. म्हणजे खोके सरकार 50 खोके जे आपले हे बोलत बच्चू कडूजी बोललेले आहेत जे प्रत्येक लग्नात वगैरे गेल्यानंतर त्यांना म्हणतात, हे का म्हणतात, ह्याची चौकशी का नाही होत आहे? स्वागत करतो त्याचं. आणि तसंच परत आता ह्याच्यात तत्कालीन UD मंत्र्यांना कॉर्नर करायचा काही प्लॅन आहे का हे पण जरा विचार करणं गरजेचं आहे. तसंच मुंबई काही ठाण्याचं पण केलं पाहिजे, पुण्याचं, नागपूरचं, सगळ्याच शहरांचं केलं पाहिजे. पण परत एकदा तुम्ही ह्याच्यात लक्षात घ्या, महाराष्ट्र आणि मुंबईला बदनाम करण्याचं हे षड्यंत्र आहे, कारण नुसतं आरडाओरडा होणार. महत्त्वाची गोष्ट हीच आहे की कौतुक कोविड काळातलं प्रधानमंत्री महोदयांनी केलं महाराष्ट्राचं, हायकोर्टाने केलं, सुप्रीम कोर्टाने केलं, WHO केलं, 12वी मॉडेलचं देखील केलेलं आहे, तेच हे सगळ्या लोकांसमोर आहे. आणि कुठे ना कुठेतरी सुरतमध्ये जे झालं असेल, UP जे झालं असेल, त्याच्याच बॅकग्राऊंडवर, त्याच धर्तीवर महाराष्ट्र आणि मुंबईला पण बदनाम करायचं का, हा विचार ते कदाचित करत असते. पण त्यावेळी UD मंत्री कोण होते आणि आता UD मंत्री कोण आहेत ते पण त्या कॅगमध्ये येणार आहेत का? एक इन्व्हेस्टर येऊन राज्याच्या विरोधी पक्ष नेत्याला भेटतो, त्याच्यामध्ये एक बैठक होते आणि त्यामध्ये ते असं म्हणतात की नाव सांगणार, डिस्क्लोज नाही करणार. पण महाराष्ट्रातलं वातावरण असतं, मी म्हणालो ना की त्यांनी नाव सांगा होते, विरोधी पक्ष नेते भेटीगाठी घेत होते आणि अशा वेळी मुख्यमंत्र्यांना भेटीगाठी घ्यायला वेळ नव्हता असा एक मेसेज देण्यासाठी. आता आम्ही तरी टाटाच्या पूर्ण ज्या ग्रुप बरोबर भेटलो ते लोकांसमोर होतं, आम्ही सह्याद्रीत भेटत होतो, वर्षामध्ये भेटत होतो. आता हे ह्या कुठच्या पॉलिटिकल इन्व्हेस्टरची बैठक होती की काय होती मला माहिती नाही. सरकारने सुरक्षा काढली आहे, सुरक्षा काढली आणि आपल्या सगळ्या आमदारांची पायपास एक्सपर्ट केली आहे. आरोप होता तुम्ही सरकारमध्ये असताना डाउनग्रेड केली गेली काढली गेली, नाही. मला वाटतं आता पहिले ही जी उत्तर आहेत हे महत्वाचं आहे, कारण सत्य परिस्थिती जी आहे ती महाराष्ट्र समोर यावी. एक भूमिका अशी आहे की तुम्ही आतापर्यंत गेल्या 7 वर्षात आणि आता बघा, जिथे राख रांगोळी होणारे प्रकल्प आहेत, म्हणजे राख आपल्याकडे रांगोळी पलीकडे, तसे प्रकल्प न्यूक्लिअर असतील, रिफायनरी असेल, हे महाराष्ट्रावर आंदोलनकारांवर पण देखील गोळ्या घालून किंवा लाठीचार्ज करून आणले जातात. नाणारबद्दल भूमिका स्पष्ट होती, ती अशी होती की नाणारमध्ये लोकांना, स्थानिक लोकांना विरोध होता, तिथून आपण हलवलं. बारसूसाठी उद्योजित मुख्यमंत्री असताना देसाई साहेबांनी फॉलोअप करून मला वाटतं केंद्र सरकारकडे आपण सांगितले की बारसू एक वेगळी जागा आहे, तिथे आम्ही हा रिफायनरीचा प्रकल्प आणू इच्छितो. तरी देखील सगळ्यात मोठी अट त्याच्यात हीच आहे की जो कोणी प्रपोनंट असेल, प्रोजेक्ट प्रपोनंट, त्यांनी तिकडच्या स्थानिक नागरिकांना घेऊन बसावं, जगजाही प्रेझेंटेशन द्यावं, त्याचे फायदे तोटे काय आहेत, जे विरोधात असतील आणि जे सपोर्टमध्ये असतील त्या दोघांना सोबत त्यांनी एक हे करावं, जनसुनावणी करावी, आणि जे काही लोकांच्या मनात असेल ते आम्ही त्याच्यासोबत उभं राहू. हिंदी में जानना चाहेंगे, ये कैग रिपोर्ट क्या की जो इंक्वायरी के लिए महाराष्ट्र सरकार ने कहा है, BFC के जिस समय कोविड था उस समय जितने भी टेंडर्स जारी किए गए थे उनके जांच के आदेश दिए हैं, इसको इस फैसले को आप कैसे देखते हैं? मैं उनका स्वागत करता हूं, उनको लगा था कि कैग से हम गैग हो जाएंगे, लेकिन स्वागत करता हूं. सबसे अहम बात यही है कि ये महाराष्ट्र को और मुंबई को बदनाम करने के लिए एक षड्यंत्र है. जैसे उस समय अहमदाबाद हो, सूरत हो या UP हो, वैसे तो हालात मुंबई में नहीं थे, महाराष्ट्र में नहीं थे. मुंबई और महाराष्ट्र का जो जो अच्छी बात थी वो पूरे दुनिया ने देखी है,
हाईकोर्ट ने अच्छी बात कही थी, सुप्रीम कोर्ट ने कही थी, पीएम साहब ने कही थी और WHO ने भी कही थी। तो ये जो प्रशंसा हुई है मुंबई और महाराष्ट्र की, कहीं ना कहीं उनको यही दुख हुआ है कि महाराष्ट्र की प्रशंसा हुई और अभी बदनामी करने का एक षड्यंत्र रचा जा रहा है। लेकिन जैसे मैंने इसका स्वागत किया है, वैसे थाने महानगर पालिका का भी हो, फिर नागपुर का हो, पुणे का हो, हर जगह का हो, और तभी भी UD मंत्री कौन थे मुझे पता नहीं, लेकिन शायद उन पे भी हो सकता है। आदित्य जी, आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने प्रेस कॉन्फ्रेंस, मुख्यमंत्री उनकी मन की बात आप कह रहे हो, और उन्होंने आरोप भी लगाया कि आप लोगों ने एक फेक नैरेटिव सेट किया है, कई सारे प्रोजेक्ट्स आप लोग सरकार में थे तब चली गई थी, उन पर आरोप लगाया जा रहा है और इससे महाराष्ट्र का भी नाम खराब हो रहा है, इसे आप नहीं, फेक नैरेटिव का हमने अभी सीखा नहीं उनसे और सीखना भी नहीं चाहते। जो भी है लोगों के सामने, अभी जो मैंने टाइमलाइन पढ़ के दिखाई, वेदांता पॉस्कन हो, मेडिकल डिवाइस पार्क हो, बल्क ड्रग पार्क हो, प्रस्ताव तो हमने दिए थे, जो भी मेरिटोरियस हम मांग रहे थे वो हमारे हिस्से में नहीं आया, हमारे राज्य के हिस्से में, दुख इसी बात का। सगळे तर सगळे मला वाटतं कन्स्ट्रक्शन फेजमध्ये गेलेले आहेत, एक्झिक्यूट झालेले आहेत, त्याच्यातून एक की दोन चायनीज इन्व्हेस्टमेंट्स होते, आणि आपल्याला आठवत असेल त्यावेळी केंद्र सरकारने एक घोषित हे काढलेलं की चायनीज इन्व्हेस्टमेंट घेऊ नका, ते दोन प्रस्ताव होल्डवर आहेत, ते बाजूला ठेवलेले आहेत, बाकी सगळे हे एक्झिक्यूट झालेले आहेत। मला वाटतं आज पहिले ह्या मुद्द्यांसाठी मी बोलीन, कारण हे मुद्दे महत्वाचे आहेत, हे महत्वाचे मुद्दे लोकांपर्यंत आपल्या माध्यमातून पोहोचले पाहिजेत आणि जी सत्य परिस्थिती ती गेली पाहिजे। नाही, मी आता वाचून दाखवलं फायनल प्रपोजल, कारण काय झालं, वेदांता फॉक्सकॉनकडे आपण तीनदा, त्यांनी दोनदा EOI लोड केलेले, आपण तीनदा त्यांना रिस्पॉन्ड केलेलं, तिन्ही वेळा पॉझिटिव्ह आल्यानंतर साईट व्हिजिट झाली, फायनल साईट व्हिजिट झाली, मग सगळं झाल्यानंतर जेव्हा सगळं काही ठरतं तेव्हाच तुम्ही HPCला जाऊ शकता आणि मगच ते क्लिअर होतं। योगायोगाने HPC हे खोके सरकारच्या काळात आलं। See, 2000 crore, when we heard after Vedanta Foxconn went away, Bulk Drug Park, Medical Device Park, Airbus went away, we heard that there would be a larger project, then all of us combined would be coming to Maharashtra. Now, I'm not great at numbers and that's not our forte, that's not something we looked into, and that is why probably the numbers of unconstitutional government are more. But I never knew that 2000 crores was bigger than 2 lakh crores. See, these are projects like an electronic hub. Again, once more, by the way, the electronic hub has been declared by Desai Sahib in Pune in a conference at the Maratha Chamber of Commerce, Industry and Agriculture. This was last year. The final approval came today. The initiation was in his time. Having said this, you will also get something like a textile park very soon in Amravati, maybe you will get a renewable energy park in Buttibori. These are parks that are due to come and they will keep coming. But industries from overseas, FDI, where we have asked on meritorious basis, government supported issues like medical device park and bulk drug park, again on meritorious basis, these are places that we really wanted to have to see Maharashtra take, you know, the lead, and that's where we have been kept away from. पण मग सप्टेंबरला गेली, मग एक वर्ष नंतर त्यांना कळलंय कसं आहे की त्यांना मी जास्ती दोष देत नाही, खरं त्यांचा राजीनामा घेणं गरजेचं आहे, कारण महाराष्ट्रात कृषी आणि उद्योग हे खूप महत्त्वाचे सेक्टर्स आहेत, पण काय झालेलं आहे की राजीनामा नक्की घेणार कोणाकोणाचा, एक आमदार इथे पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गोळीबार करतात, त्यांच्यावर काही कारवाई नाही आहे, कोण कुठे जाऊन दमदाटी करतात कारवाई नाही, एक ऑफिस जाऊन तोडतात कारवाई नाही आहे, तसंच उद्योग मंत्री देखील पहिल्या दोन दिवस जेव्हा तुम्ही सगळ्यांनी प्रश्न विचारलात तेव्हा त्यांनी सांगितलं माहिती घेऊन सांगतो, मग उपमुख्यमंत्रीवर ढकलतात, मग मुख्यमंत्र्यांवर ढकलतात। मुद्दा हा आहे की तळेगावमध्ये जर तुम्ही जाऊन बघितलं तर तिथे अनेक MIDC मध्ये वेगळेवेगळे, म्हणजे त्या MIDC मध्ये वेगळेवेगळे उद्योग आहेत, प्लॉट्स आहेत, इको सेन्सिटिव्ह झोन, आणि ह्याचा अभ्यास क्लिअर कट डिमार्क झालेला आहे केंद्र सरकारबरोबर बसून, आम्हीच ते करून घेतलं आहे मेपर्यंत, तर
हे परत त्यांचं ब्रीफिंग चुकीचं आहे की त्यांना डिपार्टमेंट मध्ये इंटरेस्ट नाहीये हे त्यांनी ठरवलं. उदय सावंत म्हणत आहेत की तुम्ही जेव्हा मोदी सरकारमध्ये बैठक त्याची माहिती तुम्ही घेत नव्हता. कुठच्या सरकारमध्ये? पण ते उच्च शिक्षण मंत्री होते, देसाई सरांना कशासाठी बोलवतील? त्यांचा काय संबंध होता? सवाल ये है की फिनिक्स मिल में हलवीर पार्टी का एक वीडियो बड़ी तेजी से वायरल हो रहा है जिसमें विपक्ष जो खासतौर से सरकार में बीजेपी जो सरकार है और बीजेपी की तरफ से आरोप लगाया जा रहा है क्योंकि वो आपका चुनावी क्षेत्र है वहां पर ध्यान नहीं दिया जा रहा है. वहां पर उस वीडियो में अंडर एज बच्चे जो है उनको शराब दी जा रही है, शराब वहां पर पी रहे हैं, इस तरीके का वीडियो वायरल हो रहा है. आप अपनी कॉन्स्टिट्यूएंसी पे ध्यान नहीं दे पा रहे हैं, इस तरीके का आरोप लगाया जा रहा है. क्या कहते? मुझे नहीं पता था कि एक्साइज डिपार्टमेंट और होम डिपार्टमेंट मेरे हाथों में. और ये अभी ये क्या है कि ये जो मेन विषय है उससे लोगों को विचलित करे, कहीं और लेके जाए, ये तो होम डिपार्टमेंट और लोकल पुलिस स्टेशन का काम है. ये सत्ताधारी पक्ष इस पे फोकस कर सकता है क्या? ये पॉलिसी हो सकती है क्या? ये दुनिया भर में ये सारी चीजें चलती है, अगर पसंद है तो रखो, नहीं तो कह दो ड्राई स्टेट है, बंद कर दो, कोई आपत्ति नहीं हमें. लेकिन आप हमारे राज्य से जो भी इंडस्ट्रीज है, जो भी जॉब अपॉर्चुनिटीज युवाओं के, वो लेके जा रहे हैं. जो आंदोलन करेंगे उनको आप शेमड़ी पोरो बोलेंगे, कैसे चलेगा? तो जो महत्वपूर्ण विषय है, आज जैसे कल ब्रिज गिरा है, ये विषय और हम उसको पॉलिटिसाइज नहीं करेंगे, लेकिन इंक्वायरी तो होनी चाहिए. लेकिन वो छुपाने के लिए अगर ऐसे आप विषय लाओगे तो ये देश कहाँ जा रहा है? और फिर कोई आवाज उठाए, कोई इस पर लिखे तो कहते हैं हिज मास्टर्स वॉइस. मुझे लगता है ये जोक को मैं उस पर हंसूंगा और छोड़ दूंगा, क्योंकि अभी जो मैंने पूरी कहानी पढ़ी है, जो टाइमलाइन है, वो ये सत्य चीज दिखाती है कि हमारे वक्त में काफी सारे इंडस्ट्रीज आ रहे थे. अभी भी देसाई साहब के हाथ में सारे वो इंडस्ट्रीज के नाम है जो एमवीए के दौरान आए, जिन्होंने साइन किया, एमओयूज एग्जीक्यूट हुए और काम पे लग गए. अभी लॉ एंड ऑर्डर सिचुएशन अगर आप देखें तो अभी जितने बदतर हाल हुए हैं, जैसे आप यहीं जिस विधानसभा क्षेत्र में हम बैठे हैं, वहाँ के एमएलए जो गद्दारी की उन्होंने, वो तो जाके पुलिस स्टेशन में गोली चला के आए, क्या कार्रवाई उन पे हुई? आदित्य जी, राष्ट्रीय नहीं, मैं पहिल्यांदा ऐकतो, मी त्याच्यावर बोलू नाही शकत. आप मी आत्ता ऐकलं आपल्याकडून, मी त्याच्यावर काही बोलूच नाही शकत. लाईक आय सेड, यु नो, लेट इट बी ऑन ठाणे अँड ऑल अदर सिटीज, वी वेलकम इट. मुख्यमंत्री है या जो राज्य सरकार है उसके जो है इस्तीफे की मांग करेंगे, मुख्यमंत्री की मांग करेंगे या इस घटना को कैसे देंगे? नहीं, इंक्वायरी तो होनी जरूरी है और फिर जो भी दोषी है उन पर कार्रवाई होनी चाहिए. सरकार का एक्ट ऑफ फ्रॉड मानते हैं, जैसे पीएम कहते हैं पहले भी कि बंगाल में जो कंस्ट्रक्शन हुए थे वो एक्ट ऑफ फ्रॉड थे, तो अब जो गुजरात में हुआ इसे भी आप एक्ट ऑफ फ्रॉड? नहीं, मैं पॉलिटिसाइजेशन में जाऊंगा नहीं, क्योंकि ये चीजें जो होती है उनपे इंक्वायरी होके ही कार्रवाई होनी जरूरी होती है. सर्व आमच्या 2020 ते 2022 या काळामध्ये एवढी गुंतवणुकीचे प्रस्ताव मांडले, करोना काळात सुद्धा 4 वेळा एमओयू साइन करण्याचे कार्यक्रम घेतले, हे 123 फक्त एमआयडीसीचे इन्व्हेस्टमेंट इंटेन्शन्स आहेत, त्यांची ही संपूर्ण यादी आहे, त्यांना जमीन दिलेली आहे, त्यांचे बांधकामं चालू आहेत आणि हे प्रोजेक्ट एक्झिक्यूट होण्याच्या तयारीत आहे. एक जे यांनी आता गोष्ट सांगितली की इलेक्ट्रॉनिक पार्क हे आता आम्हाला केंद्राकडून मिळतंय, आम्ही आभार मानतोय, तर तो रांजणगावचा इलेक्ट्रॉनिक पार्क ऑलरेडी आहे, तिथे किती कंपन्या आहेत, LG आहे तिथे, हेर आहे तिथे, सगळ्या मोठमोठ्या कंपन्या आहेत. त्यांनी IFB आणणार, येणार आता आणि इन्व्हेस्ट करणार असं बोललं आहे, IFB. आता ही लोकमतची बातमी आहे, लोकमत न्यूज नेटवर्क, कधीची आहे? जून 16 2021 आणि त्याच्यामध्ये असं म्हटलं आहे की रांजणगाव MIDC तब्बल 45 एकर जमिनीत
नुकतीच मंजूर करण्यात आली आहे, याच्यात प्रत्यक्ष काम होणार असून 10 ते 15 हजार महिलांना रोजगार मिळणार आहे. MIDC तब्बल 1200 कोटी रुपयांची गुंतवणूक IFB करत आहे. ही जर बातमी ही तेव्हाची आहे, जून 16, 2021 ची, तर हे कसं म्हणतात की आम्ही भारत सरकारचे आभार मानतो आणि ही कंपनी गुंतवणूक करते. हे असे वडाची साल पिंपळाला लावायचे आणि सरासर खोटे थापा करायचे, खोटं बोल पण रिटून बोल अशी सध्याची चाललेली आहे. हे सगळं चाललेलं असताना बऱ्याच गोष्टी आम्हाला पण काढता येतील, परंतु महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही जे जे काही काम केलेलं आहे, जिथे इथे गेलो, जिथून तू इन्व्हेस्टमेंट आणलेली आहे, त्या सगळ्या गोष्टी रेकॉर्डवर आहेत, त्या अंमलात तरी आणा. त्यांना काय जे काही सपोर्ट द्यायचं ते द्या, आणि हे अशा प्रकारचे जे थापा चाललेले आहेत ते करणं, अनेक गोष्टी केलेल्या आहेत, त्याचं पूर्ण अहवालाचं मी एक पूर्ण एक रिपोर्ट तयार करून आमच्या कारकिर्दीत काय काय कोणते कोणते निर्णय घेतले, कोणती धोरणं आणली, कोणती गुंतवणूक आणली, आणि त्या सगळ्याच्या एक अहवालच आपल्याला तपशीलवार देऊ. परंतु हे जे काही थापेबाजी चाललेली आहे, त्या थापेबाजीनी कोणाचाही विश्वास बसणार नाही. आणि जाणारे जे प्रकल्प आहे ते थांबवण्यासाठी काहीतरी प्रयत्न करा, ते होत नाही. रोज नवीन बातमी येते आणि नवा प्रकल्प कुठेतरी इतर राज्यात गेला, असं जे चाललेलं आहे ते आता त्यांनी आपल्या कामावर लक्ष केंद्रित करावं, उद्योगांशी नीट चर्चा करावी, त्यांच्या काय अडचणी आहेत का बघाव्या. परंतु महाराष्ट्रातून हे जर उद्योग गेले तर इथे मोठा बेरोजगारीचा प्रश्न निर्माण होईल. रोजगार इथे होणं फार महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी हे काम त्यांनी सतत करावं. आम्ही आमची संपूर्ण जी माहिती आहे ती सगळी एका अहवालाच्या रूपानं आपल्यापर्यंत अगदी तपशीलवार देतो.